नमस्कार आवाज स्वागत मी राजेश बारणे मळवली रेल्वे गेटवर प्रचंड वाहतूक कोंडी पर्यटकांचा हिरमोड तर स्थानिकांना मनस्ताप पोलीस प्रशासन मात्र बेपत्ता पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी आज मावळ तालुक्यात दाखल झाले मात्र मळवली परिसरात आलेल्या पर्यटकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागला कारला मळवली रस्त्यावर दिवसभर लांबच लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या मळवली परिसरात असलेली कारला लेणी किल्ले विसापूर लोहगड आणि आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते या ठिकाणांवर जाण्यासाठी मळवली रेल्वे गेट पार करणे भाग पडते परंतु सतत रेल्वे गेट बंद होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली त्यामुळे देवले पाटण भाजे मळवली व परिसरातील स्थानिक नागरिकांना दैनंदिन कामासाठी बाहेर पडणे अशक्य झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला तर काही पर्यटक वाहतूक कोंडीमुळे अर्ध्या रस्त्यातून मागे परतले वारंवार बंद होणारे रेल्वे गेट रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग त्या रेल्वे गेट पासुन या या तच रेल्वे गेटपासून काही अंतरावर असलेला अरुंद पूल यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच आहे त्यातच पावसाळ्यात शनिवार रविवार होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीने वाहतूक कोंडीने उच्चांक गाठला पाऊस सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढणार याचा अंदाज यापूर्वीच वर्तवला गेला होता त्याप्रमाणे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करून बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते त्यानुसार कारला फाट्यावर पोलीस कर्मचारी उपस्थित होते मात्र मळवली रेल्वे गेटकडे दिवसभरात कोणी फिरकलेही नाही स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र पर्यटकांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते त्यामुळे एकतरी पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असायला हवा अशी स्थानिकांची मागणी आहे नित्याच्याच वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या मळवली रेल्वे गेट ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून होत आहे मात्र अजूनही त्यावर कारवाई झालेली नाही त्यामुळे या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी अजून किती दिवस उड्डाणपुलाची वाट पाहावी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाजने सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद